सो आपण अगदी वेळेत आहोत आपलं सेशन वेळेत आपण सुरू करतोय नमस्कार सगळ्यांना से सेशन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला बघा की मला तुम्हाला माझ्या पाठीमागे लाईट दिसत आहे त्याच्यामध्ये गट सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला सगळ्या शोधून देणारच आहे ठीक आहे तर पुढे बघूयात आपण की आजच्या सेशनची जी सुरुवातच आहे तर ही सुरुवात तुम्हाला या थॉटपासून करायची आपली सावली जर निर्माण करायची असेल तर आपल्याला ऊन झेलण्याची पण आपल्या अंगी तयारी असली पाहिजे आयुष्यात तुम्ही कोणी कुठे असा लहान मोठे छोटे कुणी पण असा जर आयुष्यात आपल्याला एक पोल पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःवरती काम करणं कष्ट घेणं मरमळ करणं तळमळ करणं या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपण आपल्या सगळ्या गोष्टी आनंदाने आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो ना कालमध्ये अडकता ना उन्हा मध्ये न जगता आपण आजच्या आपल्या या क्षणामध्ये जगू शकलो पाहिजे म्हणून जर तुम्हाला चांगली सावली निर्माण करायची असेल तर उन्हास सुद्धा काम करायची तयारी आपली असली पाहिजे आणि एखाद्या कुठल्याही झाडाच्या जा, सावली खाली एक नवीन झाड कधी तयार होतं म्हणून आपल्याला जे आपलं स्वप्न आहे आपल्याला जे मोठे बनायचे जे पूर्ण आपलं स्वप्न करायचंय त्याच्यासाठी मेहनत घेणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे आपण सेशनला आपल्या सुरुवात करूयात पुढे चालूयात हे आपल्या समाज कल्याण अध्ययनमध्ये जर आपण चेक केलं सगळ्यांनी समाज कल्याण आयुक्त आणि समाज कल्याण अध्ययन जो जो हा आपला सिलेबस आहे पूर्ण तर याच्यामध्ये आपल्याला हा जो टॉपिक आहे सामाजिक समस्या भारताची सामाजिक समस्या तसेच महाराष्ट्रातील सामाजिक समस्या याला धरून आपण आज सगळा टॉपिक घेणार आहोत हे घेण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे किंवा तुम्ही अत्यंत महत्वाच्या तुमच्या तुम्हाला ते लिसन करणं गरजेचं आहे तुम्हाला मी ज्या ज्या गोष्टी इथे सांगेल याच्यानंतर करण्यासाठी मग तुम्हाला पी वाय क्यू असतील त्यानंतर तुमचे मागचे काही पेपर असतील तुमच्या काही नोट्स असतील तुम्हाला काही संदर्भ असतील मी तुम्हाला जे ज्या 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 गोष्टी सांगेल तुम्ही त्या शंभर टक्के करा तुम्ही जर त्या मी सांगू तुम्हाला माझा विश्वास आहे तुम्हाला शंभर टक्के पण तुम्हाला नव्वद टक्के त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या तुमचा तुमचा रिझल्टपर्यंत तुम्हाला पोहोचण्याची जबाबदारी माहिती स्वतः वैयक्तिकरित्या आम्ही सगळे त्या ते पूर्ण तिथे फॅकल्टी तुम्हाला काम करणार आहोत परंतु तुम्ही ज्या पद्धतीने जेवढं तुम्हाला सांगितलं तुम्ही कराल तर आणखी खूप चांगल्या गोष्टी घडतील कारण आदरणीय धनंजय कसं आहे सरांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलंय की सगळ्या गोष्टी मुलांवरती सोडू नका सगळ्यांना मुलं करतील असं करू नका तर काही गोष्टी ज्या मुलांनी करणं आवश्यक आहे त्यांना आणखी कसं सोपं करता येईल त्या दृष्टीने आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळे तुमच्यासाठी काम करणार आहोत तर मग आपला आजचा जो विषय आहे भारतातील व महाराष्ट्रातील ज्या सामाजिक समस्या आहे त्या समस्या काय आहे त्याला जर आपण विषय जर पूर्ण हा समाज कल्याणचा बघितला तर सर्वत्र सुखी न संतू सर्व बंतू निरामयाचे एक आपण असे एक श्लोक आहे म्हणे वाक्य वाक्यभाग आहे असं म्हणणे की जे समाजामध्ये असणारे जे गोरगरीब आहे किंवा सगळी जनता आरोग्य पूर्ण असावी त्यांचं जे त्यांची इच्छा अपेक्षा आहे त्यांना ते पूर्ण व्हावं असा त्यामागचा हेतू असतो म्हणजे समाजात एक शांतता नांदावी व्यवस्थित सगळ्या गोष्टी पूर्ण व्हाव्या हा त्यामागचा हेतू आहे तर मग आपण त्या पूर्ण गोष्टी आता बघणारच आहोत बघा की महाराष्ट्रातील आणि भारतातील हे म्हणजे महाराष्ट्र सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व करतो नेतृत्व करतो मग त्या सगळ्या गोष्टी आपण आता बघूया करूयात समस्या म्हणजे काय पहिल्यांदा आपण हे बघूयात समस्या म्हणजे काय तर समस्या दोन प्रकारच्या असतात एक असती वैयक्तिक समस्या अनेक असते सामाजिक समस्या मग समस्या म्हणजे काय तर समस्या म्हणजे की तुम्ही एखादं काम करताय एखादी कृती करताय तुम्ही एखादं टार्गेट घेतलं एखादा उद्देश तुमच्या समोर आहे त्यासाठी तुम्ही ऍक्शन घेताय कृती करताय पण ते करताना तुम्हाला अडथळे येत आहे अडचण येत आहे काहीतरी आव्हान येत हे या अडचणी या आव्हानांना या संकटांना असं म्हटलं तर समस्या मग समस्या ही जास्ती एक वैयक्तिक लेवलची असते एक सामाजिक स्वरूपाची असते मग वैयक्तिक समस्या कुठल्या असते वैयक्तिक समस्या समजा की मला आज खूप बोर झालाय आज मला करमत नाही आज मला तिची आठवण येते किंवा त्याच्या आठवण येते ह्या जरी वैयक्तिक तुमच्या पण ज्या समाजाच्या समोर समस्या आहेत सगळ्या ज्याचा इम्पॅक्ट पूर्ण समाजावर पूर्ण सोसायटीवर होतो अशा सगळ्या गोष्टी आपण सामाजिक समस्यांना बघणार आहोत आणि आपले जे सहा टॉपिक आहे समाज कल्याण अध्ययनमधले आपल्या दोन पदां तीन पदांसाठी दोन पदांसाठी जे टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये पण आपण सामाजिक समस्याचा हा टॉपिक का निवडला आहे तुमचे बाकीचे टॉपिक आपण जेव्हा आपलं तत्वज्ञान आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुमचा तो खूप दिवसाचा गॅप आहे म्हणून तसं न करता पूर्ण तुम्हाला हा विषय जो घेण्यापूर्वी शिकवण्यापूर्वी तुम्हाला एक्झॅक्टली समाजाच्या समस्या काय हे माहिती पाहिजे जर कुठली समस्या माहीत असेल तर आपल्याला जर उपाययोजना करता येतो काम करता येतं त्यामुळे त्या गोष्टी तुमच्यासाठी म्हणून आपण हा टॉपिक निवडला आणि मग स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय तुम्हाला या सगळ्या गोष्टींची पुढे गोष्टी तुम्हाला आपण सांगणार आहोत बोलणारच आहोत सांग तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी ठीक आहे मग भारतातील व महाराष्ट्रातील सामाजिक समस्या कोणकोणत्या बघा त्याच्यामध्ये लोकसंख्येची वाढ आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे आतंकवाद आहे बालमजुरी आहे व्यसनधीनता आहे हुंडा आहे स्त्रीभूण हाते जातीवाद आहे आपण या सगळ्या समस्या बघणार आहोत समाज उपाययोजना काय आणि ह्या गोष्टी बघताना विषय समजून घेताना तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर होणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने हा सिलेबस का टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही या पदावरती पोहोचणार तेव्हा लोकांशी डायरेक्ट मिसळताना मिळताना तुम्हाला सगळ्या गोष्टीचं काम याची जाणीव असणं गरजेचं आहे समाजाच्या समस्या काय घटकाच्या समस्या काय दुर्बळ घटक कोणताय त्याच्यावर कसं काम करते त्यासाठी तुम्ही कसं बघता जोपर्यंत समस्या आपण करते तोपर्यंत काम करता येणार नाही आता कोण कोणत्या समस्या आपण त्या बघूयात पुढे हे पहिली आहे लोकसंख्येची वाढ लोकसंख्येच्या वाढी म्हणजे आपण जर बघितलं तर ही लोकसंख्येची वाढ आहे तर ही फक्त महाराष्ट्रातच नाही आहे ही फक्त महाराष्ट्राची समस्या नाही आहे तर ही अगदी देशाची समस्या आहे पूर्ण आणि त्याचे जर बघितलं आपण समजा पृथ्वीची आपली क्षमता एक पृथ्वी आपल्या समोर समजा तिची एक क्षमता आहे तिचे एक बघितलं आपण की समजा आता एका घरामध्ये दहा जण आहे किंवा एका घरामध्ये तीन जण आहेत तीन जण पण ते आणखी फॅमिली वाढते पुढे पुढे जाते ती आणखी ती जागा ते घरातलं वातावरण ते सगळं चेंज होऊन जातं आणि जसे जसे लोकसंख्या वाढते असं पण तू पृथ्वीची पृथ्वीची जी आहे क्षमता ती तर वाढत नाही ती तर तितकीच आहे ना या सगळ्या गोष्टींची परिणाम या आपल्या पृथ्वी याच्यावरती त्या क्षमतेवरती होतो म्हणजे जसं जसं लोकसंख्या वाढणार आहे तसं त्याच्यावर तो अपला जगन, अपला नौकरी परिणाम होणार आहे तो तिची क्षमता तशीच असणार आहे मग बाकी आपल्या बाकी गरजा आहे त्याचा आपलं जगणं आपलं नोकरी या सगळ्या गोष्टीवरती परिणाम त्याचा होत असतो पुढे बघितलं तर याच्यामध्ये जर तुम्ही बघा की काय होतं जण लोकसंख्या वाढीमध्ये की आता समजा एखाद्याचं लग्न झालंय नवरा बायको म्हणजे मुलगा मुलगी असते आणि याच्यामध्ये लग्नानंतर काय होतं की आपले जे मुल गा मुल सिनियर मंडळी असतात जे आपले वरिष्ठ मंडळी असतात किंवा घरातले जे थोर मंडळी असतात ते आपण जेव्हा त्यांचं दर्शन करायला जातो शेवटी आणि मग ते आपल्याला काही पैसे देतात बघा आणि पैसे दिल्यानंतर मग ते आणखी एक वाक्य बोलतात की अष्टपुत्र बाबा म्हणजे ऑलरेडी लोकसंख्या आपली वाढते आणि जर त्यापासून आपण चेक केलं सांग आतापर्यंत आपण अष्टपुत्र भाऊ म्हणून जातो तर इथे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या बोलण्यातून बघा ते कशा गोष्टी पण याचा परिणाम कसा होतो थँक्यू यशस्वी भाऊ साहेब पुढे जर बघितलं आपण जागतिक आकडेवारीनुसार जर बघितलं समजा तर आता आपण चीनच्या पुढे गेलो आहोत आपण चीनच्या पुढे गेलो आहोत पहिला आपण चीन होता पुढे आता आता भारत त्याच्या पुढे आलाय त्यानंतर याचा परिणाम जर बघितला आपण याचा काय काय परिणाम होत आहे जमीन आहे जमीन तेवढीच असणार आहे पण त्याच्यावरती समजा घर आहे कुटुंब आहे घरामध्ये तीन भाऊ आहे तीन भावामधून तीन एकर शेती त्यांना समजा प्रत्येकाला एक 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 शेती येते परंतु तीन भावांना पुन्हा दोन दोन किंवा तीन तीन मुलं होत आहेत तर ते डिवाईड डिवाईड होऊन चालले पुढे अशा पद्धतीच्या समस्या आता आणि भविष्यात पुढे निर्माण होऊ शकतात पुढे आहे जमिनीचे पुढे अन्नधान्य याची पी काही क्षमता एक, एक लिमिट आहे जसं जर लोकसंख्या वाढेल ते किती तयार होणार आहे किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे ही समस्या निर्माण होणारी पाणी आहे तुम्ही आताही जर चेक केलं सगळ्यांनी आता या क्षणाला समजा तर पाण्याची समस्या आताही होते आपल्याला पण जसं जसं लोकसंख्या वाढत जाणार आहे तर प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी खूप आपल्याला आव्हान आहे खूप अडथळे येणार आहे मी तुम्हाला पुढे सांगतो समजा एखादी गोष्ट आहे समजा एक सपरशंद आहे अनेक सफरचंद खाण्यासाठी तीन लोक आहेत तर तिघांचं पण थोडं थोड्या प्रमाणात पोट भरू शकतं ते तृप्त होऊ शकतात परंतु आणि घरामध्ये दहा लोक आहेत तर ते त्याच्यामध्ये त्यांचं पोट भरणार नाही ते तृप्त होणार नाही म्हणजे अशा प्रकारे त्या गोष्टी डिवाइड होऊन जातात पुढे बघायचं बेरोजगारी फायना झाला बेरोजगारी आज तुम्ही बघताय सगळेजण आज किती आता एवढ्या जागा आहे या जागासाठी किती फॉर्म आले बघा आपण एमपीसीचे बघतो शंभर असे दोनशे जागा असतात लाखला लाख दोन लाख मुलं असतात मग असं काय होतं तरी त्याला जबाबदार बेरोजगारी आहे त्या पद्धतीने आपण पुढे घेऊच आपण ते गलितच्या वाजते लोकसंख्या जी आपल्या जी समजा लोकसंख्या वाढते मग याचे परिणाम जर बघितला आपण तुम्ही जर मुंबईला गेले दिल्लीला गेले ज्या ज्या मेट्रो सिटी आहे तुम्ही तिथे बघितलं आता तुमच्या बाजूला सध्या तुम्ही आता तुम्हाला तुम लक्षात येणार नाही पण जसं जसं तुम्ही या मोठ्या सिटीमध्ये जाताल तेव्हा तुम्ही बघताल तेव्हा या यांना अगदी हे सगळे असे अगदी करंगलच्या बोटावरती ट्रेनमध्ये जातात येतात सगळेजण मग यांचं जीव याच्या याच्यात काय होतं मग यांच्या जीवाला धोका आहे खूप धावपळ काढू लागते पळपळ काढू लागते घरापर्यंत कधी पोहोचेल नाही पोहोचेल याचे परिणाम असे होऊन जातात असे ते पोहोचतात म्हणून हे लोकसंख्या जी आहे ती तिच्यावर काम होणं तिच्या तिला आपण सामाजिक सामाजिकदृष्टीने जी समस्या ही अशा पद्धती समस्या आहे तिच्यावर काय काय उपयोजना करता येईल या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तुम्ही जर बघताय तुम्ही जर मागचा मागच्या साईडला मागे व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे बघा किती गर्दी आहे त्यांची बसण्यापासून जाण्यापासून इथून उतरले पुढे धावपळ पहिलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पहिल्या गाड्या किती होत्या आता गाड्या किती आहे कशी धावपळ सुरू आहे सगळ्यांची सध्या जस जसं लोकसंख्या वाढत वाढत जाईल तसं तुमच्या जा माझ्या गरजा ज्या आहे किंवा तुम्हाला मला मिळणार ज्या संधी आहे त्या निश्चित कमी 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 होत जाणार आहे त्याचा परिणाम हा आताच्या पिढीवरती त्याचा परिणाम हा येणाऱ्या पिढीवरती समाजावरती सगळ्यात शिकायला असणार आहे एक म्हणजे आता जर तुम्ही परीक्षा जर घेतलं एक जण फॉर्म भरतो तर अनेक जण फॉर्म भरतात दहा जागा आहे दहा ला शंभर लोक भरतायत निश्चित ते नव्वद लोकांचा प्रश्न असतो पुढे जर बघितलं आपण तर भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होते त्याच्यामध्ये बघितलं आपण लॉर्ड रिपनच्या काळामध्ये अठराशे एक्क्याऐंशी साली ही त्यावेळेस ते योजना झाली होती बघा प्रथम जनगणना जी आहे प्रथम जनगणना ही अठराशे बहात्तर साली लॉर्ड मिनच्या कालाकाळ झाली त्यानंतर लोकसंख्या दिन म्हणून आपण साजरा करतो अकरा जुलै हा अकरा जुलै साजरा करतो भारतीय लोकसंख्येच्या वाढीचे काही कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगतो समजून घ्या आता त्याच्यामध्ये काय होतं की उष्ण हवामान प्रदेश म्हणजे त्यामध्ये उष्ण म्हणजे हॉट गरम आपला प्रदेशात हॉट आहे म्हणून असं ते म्हटलं पण जातं ना तो मी थोडंसं लेक्चर आहे ना अशा तसे समजून घ्या मी तुम्हाला एकदम याच्यावर एक जनरली कोणी बोलत नाही आहे मी तुम्हाला एकदम जे आहे जसं आहे तसं स्पष्ट एकदम जसं आहे ॲज इट इज बोलण्याचा प्रयत्न करतो हॉट म्हणजे आपण म्हणून हॉट आहे आपलं वातावरण कसं हॉट आहे ते हॉट असल्यामुळे मग कसं वय पण असं वाढतं ते दिसत नाही सगळ्या गोष्टी आणि मग एका एकमेंबद्दल आकर्षण सगळ्या निर्माण होतात म्हणजे लोकसंख्येची वाढ होते ते उष्ण त्याच्यानंतर आहे बालविवाह खूप कमी वयामध्ये बालविवाह होतात त्याच्यानंतर सेक्स बद्दल या गोष्टी माहिती नसते शिक्षण नसते त्याच्याबद्दल त्यामुळे तिथून लोकसंख्या वाढ होते त्यानंतर पॉवर्टी दारिद्र्य त्याच्यामध्ये खूप लोक सोबत एकत्र जातात त्यांना बाहेर काय मनोरंजनासाठी कुठलं काही साधन नसतं सोबत राहतात सोबत राहतात एकमेकांना सोबत राहतात एक आणि मग ते एकमेकांना आकर्षण सगळ्या गोष्टी तिथून पण पुन्हा हे होतं लोकसंख्या वाढवते मग मनोरंजन साधनांचा अभाव म्हणजे शहरामध्ये जर बघितलं आपण शहरामध्ये मनोरंजनाचा खूप साऱ्या गोष्टी असतात मनोरंजन करण्यासाठी पण ग्रामीण भागात तसं नसतं ऑलमोस्ट जो बघितलं आपण ते सोबतच असतात एकमेकांच्या म्हणजे असं सोबत असल्यानंतर मग पुन्हा सोबत येणं त्यांना असं बाहेर जायला काही वेळ नसतो सोबत असतात तुम्ही ग्रामीण भागात बघितलं लाईट नसते लाईटचे खूप सारे अभाव आहे मग त्यांच्या सोबत असतात इथून सगळ्या गोष्टी त्या घडतात मला मला जे म्हणायचं तुमच्यावर ते पोहोचत असेल पुढे ठीक आहे त्यानंतर कुटुंब नियोजन जे आहे कुटुंब नियोजन साधण्याचा अभाव आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम काय आहे कुटुंब नियोजन काय गरजेचं असतं त्याचं काय महत्व आहे या गोष्टी त्यांना माहीत नसायचं त्यांना पुरेसं शिक्षण नसतं ते असते त्याची पूर्ण जो सेक्स जो विषय आहे म्हणजे याच्याबद्दल जास्त माहिती नसते याच्याबद्दल जास्त ओपनली कोणी बोलत नाही डिस्कस करत नाही त्यानंतर बघितलं की धार्मिक अन्न इथे एक मुलगाच पाहिजे एक मुलगा पाहिजे जो पण मुलगा होत नाही तोपर्यंत ते दुसरा तिसरी मुलगी चौथी मुलगी ही संख्या वाढत 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 जातात ते सगळं म्हणून थोडक्यात जर तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या तर या लोकसंख्या वाढीचे कारण आहे आणि हे सगळं तुमच्या माझ्या बाजूला सगळं घडतंय ऑलरेडी सार्या गोष्टी घडत आहे पुढे जाऊयात आपण विवाह आपण जर विवा जर वाढ केली तर तिथं म्हणजे जिथं अठरा वर्ष होईल तिथे एकवीस वर्ष केलं एकवीस आणखी पुढे केलं समजा ती वाढ होऊ शकते लैंगिक शिक्षण जे आहे लैंगिक शिक्षणाबद्दल आपण माहिती देणं त्यांना त्या बोलणं त्यांना त्या व्यवस्थित गोष्टी जाणीव करून देणं हे गरजेचं आहे कायद्याचा कडक वापर कायद्याचा कडक वापर जो आहे तो करणं जास्त गरजेचं आहे पुढे जीवन सरळ त्यांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना सांगणे बोलणे कुटुंब नियोजन कार्यक्रम काय कुटुंब नियोजन महत्त्व काय असतं त्याच्यामुळे काय काय होणार आहे कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांना ती जाणीव करून देणे पुढे आहे वेळ पूर्ण मातृत्व त्याच्यानंतर लोकसंख्या शिक्षण लोकसंख्या वाढीचे परिणाम काय आहे त्या सगळ्या गोष्टी मुलींच्या शिक्षणाची वाढ करणे फक्त मुलंच नाही तर मुली मुली पण शिक्षणात त्यांना ते मिळालं पाहिजे सगळ्या गोष्टी पुढे मनोरंजनच्या साधनांचा विकास करणे म्हणजे जे त्याच्यामुळे ते थोडंसं लोक म्हणजे तिकडेच एकमेकांकडे न बघता एकमेकांनाच वेळ न देता थोडस बाकीच्या मनोरंजन पण ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर त्यांना उपलब्ध केल्या तर आणखी चांगलं होतं आणि गर्भनिरोध साधनांचा सा वापर पुढे कुटुंब नियोजन कार्यक्रम याची सुरुवात जी आहे एकोणविशे ला झाली तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वीच तुम्हाला सांगितलं की एक सफरजन आहे समजा उदाहरण तुम्हाला दिलं तुम्ही एक सफरजन आहे आणि हे एक सफरजन दहा लोक जर खाताय दहा लोक त्याची दहा लोक म्हणजे ते डिवाईड होत आहे एक नोकरी आहे त्याच्यासाठी दहा लोक अप्लाय करतात उदाहरण सांग तुम्हाला एक एक ताट आहे समजा अण्णाचं त्याच्यासाठी दहा लोक आहे तर हे सगळं गोष्टी थोडक्यामध्ये काय होतं की लोकसंख्ये तुमची प्रगती खाऊन टाकते पुढे कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी झाला का माझा प्रश्न आहे तुम्हाला मग कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी झाला का तो कार्यक्रम केला पण तो यशस्वी झाला का मला कमेंटमध्ये उत्तर करा उत्तर द्या कुटुंब नियोजन कार्यक्रम हा यशस्वी झाला का शिव मार्क सर यस तुझ्या मॅडम यस नाही नाही तुमच्या पहिल्या कमेंट हे असं नाही <laughs> प्रश्न आहे माझा कुटुंब विश्व झाला का नाही म्हणून नो अगदी बरोबर बरोबर अगदी व्हेरी गुड कारण जर झाला असता जर तो कार्यक्रम विषय तर एवढी लोकसंख्या आपली वाढली नसते डी सर बरोबर पुढे हे बघा चीन मध्ये कसं होतं एक कुटुंब एक मुलगा वन फॅमिली वन चाईल्ड पण त्यांनी सुद्धा नंतर ते सगळं चेंज केलं बदललं तर तिथे पण ते ते त्यांची पण लोकसंख्या भाग किती मोठी वाढलेली पुढे बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट याच्यामध्ये ही खूप मोठी समस्या आपल्या नंतरची समस्या सामाजिक समस्या -काया है। भागा, साम, एक आहे पुढे आता काय काय आहे त्याच्यामध्ये बघा की एखाद्या व्यक्तीत योग्यता आहे नॉलेज आहे इच्छा आहे आणि आपले आपले प्रयत्न देखील आहेत तरी सुद्धा त्याला बेसिक गोष्टी मिळत नाही म्हणजे काम करण्याची इच्छा आहे त्याच्याकडे नॉलेज पण आहे स्किल पण आहे तरी सुद्धा त्याला ते काम मिळत नाही त्याला म्हटलं जातं बेरोजगार त्याची अशी ही व्याख्या बेरोजगारीचे प्रकार कोणते टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंटचे मोसमी संदर्भात काम संपल्यावर बेरोजगारी मोसमी म्हणजे काय आता समजा शेती आहे शेतीत त्या त्या मोसमामध्ये आपण काम मिळतं बेरोज त्या लोकांना परंतु जेव्हा शेतातले काम संपतात मग त्यावेळेस त्यांना काम नसतं म्हणून त्याला असं म्हटलं जातं मोसमी त्यानंतर औद्योगिक बेरोजगारी जे इंडस्ट्रीयल काम करायला समजा लॉकडाऊन लागला किंवा मग एखादं काही आंदोलन आहे ते खूप लांब जास्त वेळ चाललं समजा त्यावेळेस नाही तर पैसे मिळत नाही पण त्यांच्यासाठी औद्योगिक बेरोजगारी असते अक्षमता बेरोजगारी शारीरिक मानसिक अक्षमता आहे त्या काम करायची तरी परंतु मेंटली आणि फिजिकली तो फिट नाही आहे त्याला म्हटलं जातं अक्षमता अनैच्छिक बेरोजगारी काम करण्यास तयार आहे म्हणजे पेमेंट आ, किती याच्यात तो आ, किती पेमेंट आहे त्यांना तो करू शकतात परंतु काम मिळत नाही ते अनैच्छिक बेरोजगारी ऐच्छिक बेरोजगारी इथं यांना मला इथं वेतन पाहिजे त्यांना जर एवढं सांगितलं हे तुम्हाला एवढं वेतन आहे सांगितलं तर नाही मला एवढंच वेतन पाहिजे त्यामुळे त्यांना तो, तो जॉब जातो त्यामुळे ते काम करत नाही आणि मग याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त अपेक्षा आणि जा। इतर गोष्टी जर तुम्ही मी बघितल्या समजा तर अनएम्प्लॉयमेंटचं बेरोजगारीचे कारण असं आहे की आपण आपल्या स्किलवर काम करत नाही म्हणजे बाहेर तुम्ही जर बघितलं तुम्ही रेल्वे स्टेशनला बघा एखाद्या रेल्वेमध्ये प्रवास करा किंवा इथं काही कामगार चौक असतात नाक्या असतात तिथं जाऊन बघा की या लोकांच्या सतत तोंडात पुढे असतात त्याच्यानंतर ड्रिंक केलेल्या असतात म्हणजे यांच्या स्किलवरती ते काम करत नाही यांच्यासाठी काय असतं फक्त की आजचा दिवस जगणं असं दिवस पूर्ण करणं उद्यासाठी काहीच प्लॅन नाही काहीच नाही सगळ्या गोष्टी आणि मग आता पण समजा जे जे बेरोजगारी आहे सगळ्या गोष्टी त्यासाठी त्या त्या क्षेत्रातलं आपण जे काही काम करायला समजा ते तंत्रज्ञान असेल ते टेक्नॉलॉजी असेल ते स्किल असेल हे शिकणं जास्त गरजेचं आहे जर आपण शिकलो तर अवेलेबल सगळ्या गोष्टी आहे बेरोजगारी बेरोजगारी म्हणतो पण रोजगार पण आहे परंतु आपण त्या पद्धतीने आपण त्या दृष्टीने तसं काम होणं पण गरजेचं आहे पुढे आता गरीबी गरीबी आहे तर याच्या त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं गरिबीमध्ये तर मी माझ्या स्वतः डोळ्यांनी हाताने अनेकांना बघितलेले ऑब्झर्व केले मदत केली जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही अनेक जे रेल्वे स्टेशन असतील फुटपॉट असतील आणि तिकडे तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्या लोकांना जेव्हा अन्न दिलं जातं ना असं संध्याकाळच्या वेळेला समजा जेव्हा आपल्याला गोष्टी मिळाल्यानंतर खूप सारा आनंद होतो तसे लोक असे दोन्ही हाताने असं ऍक्सेप्ट करतात की बाबा आम्हाला खूप काही मिळालं जे मिळेल त्यावर ते समाधानी असतं जे मिळेल ते खातात म्हणजे यांना असं काही हे नसतं काय एकदम म्हणजे इतरांच्या दुवा आशीर्वाद आहे ना तर आलं तर मिळेल खायचं आणि जर तुम्ही बघितलं बाहेर बी समजा असेल तुम्ही आणि तुम्ही व्हिडिओ बघितलेले चेक केले की भरपूर साऱ्या गोष्टी की लोक हे यांना मिळत नाही तर बाहेर बाहेरचं जे आपण टाकून देतो फेकून देतो आपण सहज टाकतो ते लोक ते पाणी असेल ते अन्न असेल ते खातात पितात त्याला म्हणून अशा प्रकारची आज ही गोष्ट आपल्याला याच्यावर पण विचार करणे मोठी समस्या आहे आणि सगळ्या समस्येचं जर मूळ बघितलं सगळ्या बाकीच्या समस्या घडताय जे काही आहे त्या समस्याचं मूळ एक गरीबी जर प्रत्येकाच्या गरजा जे बेसिक गरजा आहे अन्न वस्त्र निवारण या जर पूर्ण शिक्षण तर पुढे त्याच्या सह वस्तू चांगला शिकतो चांगलं काम करतो चांगली नोकरी लागते मनासारखं आयुष्याचं पूर्ण करता येतं परंतु या जर गोष्टी पूर्ण होत नाही तर मग पुढे गरिबी हटाव सात जुलै एकोणीशे पंच्याहत्तर हा कार्यक्रम झाला प्रत्येक समस्याचे मूळ या असं तुम्हाला आता सांगितलं त्यानंतर व्यक्तीची आवक इतकी कमी असते त्याच्यामध्ये की त्याचे तो मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण या पण पूर्ण करू शकत नाही तो या कॅटेगरी मोडतो गरीबी गरीबीला जन्म देते एखादी व्यक्ती गरीब आहे आणि तो ती काहीच करत नाही तिचं लग्न होत आणखी एक दोन मुलं होता समजा आणि ते पुढच्या त्याच्यासाठी काहीच नसतं पुन्हा मग ती पिढी वाढत जाते मग तीच गरीबीला गरीबी, गरीबी जन्म देते असं म्हटलं जातं त्यानंतर रस्ते रेल्वे स्टेशन फुटपाथ बसताना तुम्ही स्वतः समाज कल्याण अभ्यास करणारे विद्यार्थी आहात तुम्हाला परीक्षेत साठी पण परीक्षेसाठी पण हे गोष्टी येणारे विचारणारे त्यामुळे तुम्ही ही जागरूकता ही निरीक्षण शक्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की तुम्ही कल्याणचा कर कर अभ्यास करताना याच गोष्टी गरजेचं आहे तुम्ही मी या ज्या गोष्टी बघतो या निरीक्षणातून आपण बघत असतो त्या आपल्या जगण्यात आपल्या वागण्यात कळतं की ह्या या समस्या आहे म्हणून एक समाज कल्याणचा कर अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणून आपल्याला त्या निरीक्षण खूप जास्त करायचं आहे नेचर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येणार म्हणजे येणार लोकसंख्या वाढी असतील आता भरपूर सारे डेटेल्स मध्ये अपडेट घडल्या चीन आणि आपण पुढे गेलोय पुढे त्याच्यानंतर दयेवर जगतात कोणी जर दया केली यांच्यावरती जर यांना कोणी असं वाटलं कोणी मदत वाटलं कोणाला पैसे द्यावं किंवा अन्न द्यावं तर त्यांना ते मिळतं ते मध्ये उपाशी राहतात त्याच्यानंतर इतर शेती शिक्षण काम करण्याची तयारी म्हणजे आता याच्याशिवाय काय होतं की आणखी भरपूर साऱ्या गोष्टी ना शेती समजा शेतीमध्ये सगळेच जण शेती जर करू लागले समजा दहा जण घरामध्ये दहा जण शेती करू लागले तर निश्चित या गोष्टी घडणारे मग प्रत्येकाने जर वेगवेगळे काम धंदे केले वेगवेगळे रोजगार केले तर ही परिस्थिती येत नाही आणि काम करण्यासाठी पण भरपूर साऱ्या गोष्टी हो परंतु बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काम करण्याची लाज वाटते कमी पण वाटतो मी हेच करणार पण तिथून बेरोजगारी तिथून गरीबी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात काम करीत तयारी पाहिजे पुढे रोजगार काही कार्यक्रम पण मग घरी गेले शंभर दिवसात त्यांना फिक्स काही रोजगार देण्यात आले त्याच्यानंतर आतंकवाद टेरेझम ही पण देशाची मोठी समस्या आहे आपल्या सगळ्यांचीच महाराष्ट्र असो इतर देश असो किंवा राज्य असो ही मोठी समस्या आहे याच्यामध्ये काय की यांचा मूळ उद्देश काय असतो मूळ हेतू काय असतो याच्यासाठी तुम्हाला पहिलं व्हिडिओ दाखवतो जो आपला सव्वीस अकराला जो हे झाला होता सव्वीस साखराला जो हमला झाला होता त्या सव्वीस अकरामध्ये त्या वेगळ्या मार्गाने येऊन आणि सगळे येणारे जे लोक होते ते सगळे तरुण मंडळी होते म्हणजे आतंकवादाला कुठला धर्म नसतो त्याला कुठला चेहरा नसतो तो समोर येईल त्याला तो मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि यांचा मेन उद्देश असतो की अशांतता जिथं आहे जिथं शांतता जिथे अशांतता निर्माण करणे लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे त्यांच्या मनात भीती निर्माण करणे अशा सगळ्या गोष्टी या आतंकवाद असतात म्हणजे सव्वीस अकरा जर आपण बघितलं तर तिथे खूप साऱ्या लोकांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता त्यांचा त्यांचा ते आयुष्य एकदम छान जगत होते परंतु असं कोणतरी मध्ये येतं आणि लहान मुलगा आहे का कोणत्या धर्माचा आहे कोणत्या जातीचा आहे असं काही बघितलं जात नाही आतंकवादाला कधी चेहरा नसतो कधी धर्म नसतो मग तुम्ही आता बघता या सगळ्या गोष्टी बघा की हे सगळेजण मंडळी असे पाठीमाग बसले होते एकदम छान एकदम त्यांचं चालू होतं पण मध्येच एकदम असा स्फोट होतो आणि मग यांचं सगळं आयुष्यात एका क्षणात हे होऊन जातं आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जे दहशतवादी असतात आतंकवादी असतात त्यांना बिलकुल याचं काहीही वाटत नाही काहीच नाही कारण खूप यांना ट्रेन असतात हे एकदम यांच्या असं वाटतं की यांना असे मारताना बघताना वाटतं यांना की भावना आहे की नाही असं कस काय करू शकतात परंतु त्यांच्या मनावर ते अशा गोष्टी काही ठासून केलेल्या असतात त्यांचं ब्रेन वर्षी केलं असतात की त्यांना माहीत आहे की आपला आता जीव जाणार आहे आपण याच्यात आलो तर आपण आहे त्यांना माहीत असतं परंतु तरीसुद्धा ते त्यात म्हणजे विचार करत नाही आपला जीव समोर ठेवून आणि या सगळ्या गोष्टी करून कुठलाही आतंकवादी दहशतवाद असं त्याला वाटत नसतं आपण बनावं असं कोणाला वाटत नसतं परंतु ते तयार कशी होतात त्याच्या मागचे कारण काय आणि या सगळ्या सामाजिक समस्या म्हणजे एखाद्या व्यक्तीतून अगदी बेधुंद गोळीबार करतोय समोर असं सहज हे करतोय आणि मग याचा परिणाम आपल्याला सगळं पूर्ण देशावरती होतो आपल्या संस्कृतीवरती होतो आपल्या तिथल्या स्थानिक माणसांवरती होतो तिथल्या डिपार्टमेंट पोलिसांवरती होतो अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे बघा त्यांना काहीच असं याच काहीही वाटत नाही त्यांना यांचा मूळ उद्देश असतो की जे छान चालले एखादा देश मोठा होतो एखादं राज्य मोठं होतंय तर त्यांना मी लेखना यांच्या डोळ्यावर इथून बघितलं तर कुठलाच असं अपराधी भाव वगैरे असं काहीच नाही जे समोर येईल त्याला ते उडवण्याचा त्याला ते मारण्याचा प्रयत्न करत आहे मग आपल्या या देशामध्ये सुरक्षितता आपली दादा असेल बहीण असेल कुणी असेल बाहेर गेल्यानंतर तो व्यवस्थित सुखरूप घरी आला पाहिजे हे जे निश्चिंत वातावरण असतंय हे आता अशा या गोष्टीमुळे ते निघून जात आहे पण म्हटलं ना यांना काही असं चेहऱ्या नसतो ना प्राणी ना लहान ना मोठा ना छोटा धर्म म्हणा जात त्याच्यामध्ये आपली पोलीस यंत्रणा आहे याच दहशत हल्ल्यामध्ये आपले किती जण शहीद झाले याच्याकडे पण शासनाने लक्ष जर आपण जर यांच्या जर गन बघितलं यांचं एके के फोर्टी सेवन आहे आपल्याकडे लाठी आहे ते गन लोड करेपर्यंत तिकडनं गोळ्या येतात पण आपली पोलीस खूप जिगरबाज आहे महाराष्ट्र पोलीस त्यांचा त्यांच्यावर आपला अभिमानच आहे पुढे मी तुम्हाला सा सांगितलं की याचा उद्देश काय काय असतो याचा उद्देश म्हणजे मी जसं बोलता बोलता बोललो तुम्हाला की देशाच्या शांतीला अशांत करणे लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे हे त्याचा मागचा उद्देश असतो त्यानंतर देश मोठा झाला नाही पाहिजे असं त्यांना नेहमी वाटतं हिंसा बॉम्ब धमाके हल्ले निरपराध लोकांचा बळी घेणे आणि जे यांचं मी तुम्हाला जसं सांगितलं की असं का घडतं अशा गोष्टी काय घडतात याच्यासाठी जाऊ असते त्यांचं शिक्षण त्यांचे संस्कार त्यांचं वातावरण तिथून या सगळ्या गोष्टी घडतात कुठल्याच व्यक्तीला डायरेक्ट असं अशा गोष्टी करून आवडत नसतं परंतु ती त्यांची अशी परिस्थिती घडते म्हणून ते योग्य शिक्षण देणं योग्य वेळी त्यांना त्या त्या गोष्टी मिळणं अशा गोष्टी झाल्या तर या समस्या निर्माण होणार नाही पुढे केवळ शिक्षणाचा दर्जा घसरला नाही व्यवस्थित समजून घ्या एकदा केवळ शिक्षणाचा दर्जा घसरल्याने शिक्षण अप, दक्षिण आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विचारासाठी एक संदेश इतर विद्यापीठाच्या एक संदेश त्यांना लावण्यात आला होता बघा एखाद्या देशाला जर नष्ट करायचं असेल तर त्यासाठी अनुभव किंवा पल्ल्याची क्षेपणास्त्र दागावी लागणे लागत नाही किंवा शिक्षणाचा दर्जा घालवण्याची जर त्यांनी व्यवस्था केली आणि परीक्षेत मुलांना कॉपी करण्याची मोकळी दिली तर ते शक्य आहे अशा शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या डॉक्टरांच्या हातून रुग्णांचे मृत्यू अशा अभियंत्यांच्या बांधलेल्या इमारती कोसळतात त्यानंतर अशा पद्धतीवर आलेले अकाउंटंट हे अर्थशास्त्राकडून पैशाची नासाडी करतात अशा देशामधील धार्मिक प्रयोजनकाराकडून मानवीची हत्या होते न्यायाधीशाकडून न्याय मिळत नाही आणि शिक्षण व्यवस्था कोळून पडली की सगळेच राष्ट्र कोलून पडतात म्हणून शिक्षण व्यवस्था खूप जास्त महत्वाची याच्यामध्ये त्यानंतर पुढे बालमजुरी चाइल्ड लेबर ही एक मोठी समस्या आपल्या समोरची सध्या भारतासमोरची समोरची याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रकल्प राबवतात सध्या महाराष्ट्र शासन इंडस बालकामगार प्रकल्प असतील जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत हे प्रकल्प चालतात आणि ही समस्या पुढे आपण बघितले की सहा ते चौदा वर्षापर्यंत शिक्षण अनिवार्य आहे कलम एकवीस नाईनटीन ए सिक्स त्यानंतर आर्थिक स्थितीमुळे हे काम करत असतात यांची परिस्थिती नसते घरामध्ये भरपूर मोठं कुटुंब असतं म्हणून तो जा कामाला याच्यातून ते सगळ्या गोष्टी पुढे कामाला जाणार मग ते बालकामगार कामाला करतात चुकीचे काम करून यांच्याकडनं घेतले जातात बरे तुम्ही काही मुवी बघितलेले त्या त्या मध्ये यांना काही बॉम्ब पाठवणं यांच्यातून काही पैसे पाठवणं अशा गोष्टी यांच्याकडनं घडतात अनेकांचं अपहरण केलं जातं आणि इतर गोष्टीमधून मग त्यांना असं वाटतं की काही गोष्टी आपल्या घडल्या चांगल्या झाल्या पाहिजे पुढे एकोणीसशे शहात्तर साली वेटबिगारी पद्धती उच्चाटन अधिनियम हा कायदा आला वेटबिगार कायदा कलम तेवीस नुसार व कलम चोवीस नुसार चौदा वर्षाखालील बालकांना कारखाने गिरण्या आणि ठिकाणी काम करण्यासाठी नोकरीच ठेवण्यात येत नाही हा एक कायदा आहे याच्यामध्ये आणि याच्यावरती प्रश्न देखील विचारलेला आहे बघा वेटबिगार म्हणजे आपले इच्छेविरुद्ध वेटबिगारी करणारा पुरुष स्त्री अथवा बालकामगार अथवा विठीस धरलेला विठीस धरलेला काम करणारा सहसा अशा व्यक्तीने स्वतः अथवा त्याचे जवळचे नातेवाईकांना आई वडील भाऊ उधार अथवा अग्रिम म्हणून रक्कम घेतलेली असते म्हणजे कोणाकडे पैसे घ्यायचे आणि त्या फटल्यात मग तुम्ही हा माझा मुलगा हा माझी मुलगी कामाला येते ते काम अशा त्याला वेट बिघारी पुढे त्याच्यावर प्रश्न बघा की वेटबिगारी उच्चारण कायदा एकोणीसशे श्याहत्तर चे उद्देश काय होते समाज कल्याण सहाय्यक प्रश्न विचारले वेटबिगारी मजुरांना ओळखणे वेटबिगारांची सुटका करणे जबरी संबंधी पत्र लागणाऱ्या शिक्षा करणे दक्षता समित्यांच्या नियमित बैठका घेणे याचं अचूक उत्तर काय तुम्हाला वाटतं मला कमेंटमध्ये कळवा यस बरोबर याचं जर बघितलं याचं उत्तर जे आहे ते चार नंबर आहे चार नंबर तृप्ती मॅडम बरोबर बरोबर पुढे व्यसन आहे आता हा तरुणांसमोरचा जर आपण प्रश्न बघितला तर हा खूप मोठा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे सध्या प्रत्येक जण हा व्यसनाकडे जातोय छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातून त्याला व्यसन लागतं व्यसन लागल्यामुळे त्याचा परिणाम स्वतःवर देतो त्याच्या कुटुंबावर होतो त्याच्या शिक्षणावर होतो त्या सगळ्या गोष्टी त्याचा परिणाम होतो तो कसा ते पण बघू पुढं आपण आता दारू गांजा भांग गुटखा बिडी सिगारेट चरस याच्यामध्ये याचा समस्या आणखी काही गोष्टी पण आहे शारीरिक मानसिक आर्थिक त्याचा तोटा होतो समाजाचा प्लस परिवारचा दृष्टिकोन बदलतो म्हणजे असं होत नाही समजा तुम्ही जर ड्रिंक करून आले किंवा तुम्ही स्मोक करता किंवा तुम्ही काहीतरी ड्रेस घेऊन आले आणि तुम्हाला घरचे म्हणता ये वा 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 तुम्ही असे हल्लट डुलट सगळ्यात चालत चालले घरचे म्हणता वा 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 किती छान आपलं वाक आला असं असं होत नाही तुमचं स्वागत करत नाही कोणी किंवा मग आता समाज आहे समजा सेम तुम्ही असं समाज बघतोय होतो समाज तुम्हाला म्हणत नाही आले राजे मोठे लोक आले असं असं म्हणणार नाही तुम्हाला तुम्हाला तुमचा समाजाचा पण दृष्टिकोन बदलतो घरच्यांच्याबद्दल दृष्टिकोन बदलतो त्यामुळे तुम्हाला ते याला व्यसनला कसं दूर करते हे असतं मला आपल्यासाठी करायचं युवा वर्ग आहे खास करून युवा वर्ग मित्र असतात मित्र तू एखादं गुटका असेल तंबाखू असेल काही पण असेल समजा फर्स्ट टाइम आहे थोडे घेऊन मग काय होतं सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्ही जर बघितला गावाकडे कुठल्या याच्यामध्ये खास करून मग एखादं लग्न असतं बघा लग्न समारंभ असतं त्याच्यामध्ये काय होतं की त्या दिवशी नवरदेव उघडणं सगळ्या मुलांना मोफत काही कार्यक्रम चालतात ड्रिंक दारू असेल काही गुटका असेल मग कधी या गोष्टी मिळतात आणि मग कधी सहज मिळतात ना मू मिळतात फुकट मिळतात त्यामुळे प्रत्येक जण त्याला घेतो आणि एकदा जर सवय लागली त्या सवयीचं रूपांतर तुमच्या ह्याच्यात म्हणजे तुमची जागा ती मनाने घेतली सवयीने घेतली तर मग तुम्हाला ती सवय बनवून जाते पुढे मग एकदा जर ते झालं सवय लागली म्हणजे हळू तुम्हाला ते मोडल जळ जात मग आता हे जर तुम्ही बाकीच्या मेट्रो शहरात जर बघितलं याचं प्रमाण खूप जास्त आहे सवय लागते कशी बघा निवडणुकाचं आणखी उदाहरण सांगतो तुम्हाला की या काळामध्ये अनेक वाटप केलं जाते अनेक पैशाचे असतील किंवा मग ड्रिंक असेल अशा अशा गोष्टी असतात ते त्यांना ते मिळतं मग ते घेतात पण त्यांना हे कळत नाही की आपल्याची सवय लागते या सवय दोन पुढे ते अशा चुकीच्या सवय लागतात पुढे मित्र म्हणजे आई वडिलांचं याच्यात लक्ष नसतं योग्य वेळी त्यांना ते जाणीव करून देणं त्यांना सांगणं काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय का का चुकीचं काय बरोबर हे त्यांना तेच सांगणं गरजेचं आहे आणि आणखी काय होतं की या सगळ्यात जास्त चुकीच्या सवयीमुळे येणारे जे यांची मुलं असतात यांचं काही दोष नसतं सुद्धा ते लोक ते मुलं अनेक आजार घेऊन जन्मतात असं पण होतं पुढे आता हुंडा आहे हुंड्यामध्ये बघा की हुंडा काय एक्झॅक्टली लग्नाच्या वेळी मुलीकडून मुलाकडे दिलेले धन लग्नाच्या वेळी मुलाकडून मुली नाही मुलीकडून मुलाकडे दिलेले धन म्हणजे हुंडा व वराकडे कायदा याचा नाईनटीन सिक्स्टी वनचा जेवढी जास्त मोठी नोकरी असेल तेवढा जास्त हुंडा मागितला जातो जेवढी जास्त त्याच्याकडे शेती असेल तेवढी जास्त हुंडा मागितला जातो आणि याच जर आपण बघितलं की कायदे आहे याचे परंतु जी अंमलबजावणी होतात अजूनही खूप कमी प्रमाणात त्या गोष्टी घडतात याची आजची स्थिती आहे आजची स्थिती बघा जर बघितलं आपण सगळ्यांनी तर त्याच्याशिवाय पुढं लग्न पुढे होतच नाही आणि आज सगळं चेंज झालंय म्हणजे आज मुली पाहिजे तर मुली मुलाला पण हुंडा द्यावा लागतोय पहिले असं होतं पण आता बदललंय चेंज झालंय आईच्या जो मुलीचे वडील असतात किंवा परिवार असतो त्यांना कर्ज काढू लागतं देण्यासाठी हुंडा देण्यासाठी मग त्यांची परिस्थिती बिकट होऊन जाते त्यांचं म्हणजे हे सगळे सोसायटीवर कसे परिणाम होत आहे हे तुम्ही बघा इथून कसं निर्माण होत आहे अनेक प्रकारच्या त्रासला समजावं लागतात मला गाडी घ्यायची आहे मला बिझनेस करायचा मला एवढ्या गोष्टी करायचं मुलीला सांगितलं की तुझ्या पप्पाकडे पैसे घेऊ नये तिला असं मग ती तिकडे तिच्या ती जिकडची परिस्थिती बघते मग तिची मदत अडकते मग काय करून काय करू त्याच्यातून मग ती खूप सारे अनेक चुकीच्या गोष्टी करतात मग अनेक वर्षून अनेकांनी आत्महत्या पण केलेल्या आहे पुढे स्त्रीभूण हत्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वंशासाठी लागणार दिवा असं म्हटलं जातं आणि नंतर तो दिवाच दिवा लावतो म्हणजे आज जर बघितलं तो घरात तीन भाऊ समजा त्या तीन भावांपैकी तीन भाऊ आणि बहिणी समजा शेवटी असं बघितलं जातं की या तिघ भाऊ हे बाबांना सांभाळत नाही तर ती मुलगी सासरी त्यांना सांभाळते म्हणजे तीन तीन मुलं होते समजा तीन तीन मुलं आहे म्हणजे दिवा म्हणतो आपण त्यांना लिहिले ना की नंतर तोच लावतो पण मग आई बाबांना किंवा घरच्यांना पण विचार तयार नसतो आणि ती मुलगी मात्र त्यांना सपोर्ट करते आधार देते जगवते पुढे जास्त मुलांना जास्त आणि आता बदललंय पण आता आता हे सगळं बदलले आता चेंज झाले आता सगळ्यांसाठी आता प्रत्येक जण येणाऱ्या मुली खूप आनंदाने स्वागत करते तिला लक्ष्मी मानते आणि आता बदलले चेंज होतोय त्यानंतर पुढे जातीय प्रथा याच्यामध्ये जातीय प्रथा मध्ये कसा मोठ आहे माझी जात मोठी कशी माझी जात कशी मोठी होईल माझ्या जातील कसा सपोर्ट करायचा अशा गोष्टी करायचा बाकीच्यांना कमी लेखल्या जातात पुढे जर बघितलं आपण तर आपल्या देखील विचार केला जातो इतर देखील कमी लेखणे आपली जात श्रेष्ठ कशी मानणे आणि इतर मग जर बघितलं आपण काही जयंत्या साजरा करतो त्या जयंत्या पण कशा मोठ्या होतील माझी जयंती अशी झाली याच्यापेक्षा ती मोठी कशी होतील परंतु जे महामानव आणि त्यांनी जे ज्यांचे काही संस्कार आहे ज्यांचे काही थॉट आहे ज्यांनी काही आपल्याला शिक्षण दिलं त्या गोष्टीपेक्षा त्यांना त्यांना काय अपेक्षा त्या गोष्टीपेक्षा आपण इतर गोष्टीकडे जास्त लक्षात तिथून सगळ्या गोष्टी घडतात मग या समस्या निर्माण होतात आज प्रत्येक घरावरती झेंडे असतात झेंडे लावू नका पण ओळख करून देऊ आपण की मी या धर्माचा मी या जातीचा मग येणारे जे मुलं असतात येणारी जी पिढी असते थे, त्यांना आपण मग प्रत्येक गोष्ट त्या नजरेने बघतात आपल्या जातीच आहे का आपल्या धर्माचा आहे का इथून या सगळ्या समस्या निर्माण होतात याच्या शाळेत लास्टला सांगितलं बघा आता की सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ साठी आपली बॅस सुरू आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ इंटरव्ह्यू बॅस सुरू आहे समाज कल्याण अधिकारी त्यासाठी पण आपले रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच सुरू आहे समाज कल्याण अधिकारी गटब ऑनलाईन टेस्ट आहे त्याची ऑनलाईन टेस्ट आहे ग्रहप्रमुखची पण टेस्ट आहे ग्रहप्रमुख समाज कल्याण गटब साठी टेस्ट आहे समाज कल्याण गटब आहे तशी इंटरव्ह्यू बॅच आहे आयुक्त जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे हे तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला जेव्हा आपण बॅच मध्ये जाऊ बॅच मध्ये सुरू होईल सगळ्या गोष्टी तेव्हा तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये ते त्या टॉपिकवर त्याचे पी वाय पी साहेब सांगण्यात येईल हा आपला नंबर आहे अठ्ठ्याऐंशी 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 पंचवीस एकसष्ट सतरा तुम्ही याच्यावरती कॉल करा तुम्हाला काही मदत लागली अडचण आली तर बोला सांगा थँक्यू व्हेरी मच